महाराष्ट्राच्या भवितव्याचा हा फैसला असेल जो काही क्षणातच सुप्रीम कोर्टामध्ये होईल. तब्बल 3 तासांपासून कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि याच सुनावणीमधून जो निर्णय होईल तो निर्णय महाराष्ट्राच्या भविष्याचा फैसला करेल. कारण महाविकास आघाडीचं सरकार जाणार की राहणार, महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार 2.5 वर्षांसाठीचं कोणतं येणार की यापेक्षा वेगळा काही निर्णय महाराष्ट्राच्या बाबतीत लागू होणार, या सगळ्याची सुनावणी सुरू आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये. आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज दाखल झालेल्या याचिकेवर जी सुनावणी होतीये त्यावर जो निर्णय येईल तोच निर्णय महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे. मतदान कोण करणार हे अध्यक्ष ठरवू शकत नाही असं राज्यपालांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये म्हटलं. अध्यक्ष बहुमत प्रभावित करू शकत नाहीत असंही राज्यपालांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादामध्ये न्यायालयाला सांगितलंय. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करतायत आणि त्यांचा युक्तिवाद तोच आहे की जेव्हा उपाध्यक्षांचं पद जे आहे ते धोक्यामध्ये आहे, त्यांच्या विरोधात जेव्हा अविश्वास प्रस्ताव आहे तेव्हा जर ते एखाद्या सदस्याच्या पात्रतेबद्दल अपात्रतेबद्दल निर्णय घेत असतील तर ते साहजिक आहे की काही पूर्वग्रह दूषित त्यांचा दृष्टिकोन असू शकतो आणि जे लोक त्यांच्या विरोधात आहेत त्यांना ते हटवण्याचा प्रयत्न करून एक प्रकारे ते स्वतःच मतदारी यादी ठरवतायत की कुणी याच्यामध्ये मतदान केलं पाहिजे कुणी नाही. आणि हा पूर्णपणे बहुमताला प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे हा युक्तिवाद तुषार मेहतांनी केलेला आहे. आणि त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखादं सरकार जेव्हा अल्पमतामध्ये येतं तेव्हा पीठासीन अधिकाऱ्यांचं पद जे आहे त्याचा गैरवापर करून या संपूर्ण बहुमत चाचणीला प्रभावित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि तो या केसमध्ये झालेला आहे हा त्यांचा दावा आहे. 8 वाजत आलेले आहेत, 5 वाजता सुनावणीला सुरुवात झालेली होती. पहिले 2 युक्तिवाद जे आहेत ते प्रमुख शिवसेनेच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी, त्याच्यानंतर नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीनं, त्यांनाच सप्लिमेंटरी म्हणून ॲडव्होकेट मणिंदर सिंग यांनी सुद्धा शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. आणि आता शेवटचा युक्तिवाद चालू आहे तो म्हणजे तुषार मेहतांचा. राज्यपालांची भूमिका कशी योग्य आहे हे सांगतायत ते, पण राज्यपालांच्या भूमिकेशी त्याच्या